लॉकडाऊन संदर्भातले प्रशासनाने आजपासून कडक निर्बंध जाहीर केलेत, मात्र कराड शहरात येणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही। आपण पाहू शकता की आज सकाळपासूनच कशा पद्धतीने कोल्हापूर नाक्यावरती कराड शहरात प्रवेश करण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली आहे। कोरोना संदर्भातले कडक निर्बंध जाहीर केलेत, विनाकारण रस्त्यावर येऊ नये असे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत, मात्र तरी सुद्धा एवढी लोक कशा प्रकारे कराडात येत आहेत हा एक सवाल सध्या उपस्थित राहत आहे। कोल्हापूरच्या नाक्यावरती पोलिसांनी कारवाईचा धडाका लावलेला आहे, आज सकाळपासून कारवाई करण्यात येत आहे, मात्र लोकांची जी जबाबदारी आहे किंवा कोरोनाबाबतीतले जे डिस्टन्स आहेत ते पाळायला सध्या तरी कोणी तयार नसल्याचं चित्र दिसून येत आहे। हे दृश्य कराडच्या कोल्हापूर नाक्यावरचे आहेत। आज सकाळपासून कशा प्रकारे वाहनांची जी गर्दी आहे कराड शहरात येण्यासाठी ती आपण पाहू शकता। पोलीस कारवाई करत आहेत, मात्र लोकांची जी मानसिकता आहे ते कुठेतरी बदलायला हवीच, कारण केवळ प्रशासनाने 6 दिवस कडक निर्बंध दिले आहेत मात्र ते सुद्धा पाळायला नागरिक तयार नाहीत।